नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने बदलापूर घटनेच्या महिला काँग्रेसकडून निषेध. महिला काँग्रेसचे आंदोलन. परभणी शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी परभणी शहरातील महिला काँग्रेस अंतर्गत अलका लांबाजी हे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संध्याताई सव्वा लाखे यांच्या मार्गदर्शनाखाली आज परभणी कलेक्टर ऑफिस समोर नावे देऊ आंदोलन करण्यात आले. बदलापूर येथील घटनेचे महाराष्ट्र हादरला. महिलांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली. महिलांवर वाढते अत्याचार राज्य सरकारची अपेक्षा आहे. पैशाची भीक नको, सुरक्षा हवी अशी घोषणा देत महिला काँग्रेसच्या परभणी जिल्हा शहर अध्यक्षा पठाण दुरानी यांच्या नेतृत्वात कलेक्टर ऑफिस समोर दिनांक 23/8/2024 रोजी निषेध आंदोलन करण्यात आले. बदलापूर, कलकत्ता व कोल्हापूर येथील घटनेचाही यावेळी निषेध आंदोलकांनी केला. या तिन्ही घटनांमधील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलन दरम्यान आंदोलक कार्यकर्त्यांनी झोपलेले सरकार जागे व्हा अशा घोषणाही दिल्या. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, पण सध्या खऱ्या अर्थाने लाडकी बहीण सुरक्षा ही योजना आणण्याची गरज आहे. बदलापूर येथील घटनेमुळे राज्यातील महिलांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे. शिवाय महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐनऐरीवर आहे. महिलांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण होण्यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. यावेळी परभणी जिल्हा शहर अध्यक्ष पठाण दुरानी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबाजी और महिला कांग्रेस कमेटी के प्रदेश अध्यक्ष संध्याताई सव्वा लाखे, उनके आदेश के अनुसार हमने जो है आज जो है निषेध आंदोलन किया है. और हमारी मांग है कि जिन दो बच्चियों के ऊपर बलात्कार किया गया बदलापुर में और कलकत्ता में, जो डॉक्टर का मर्डर हुआ है उसके साथ बलात्कार किया गया है, ऐसे गुनहगारों को फांसी की सज़ा दी जाए. अगर उन्हें फांसी की सज़ा देने में कहीं पर भी कोई किसी किस्म की रुकावट आती है तो हम लोग खुद इन गुनहगारों को कैसी सज़ा देनी चाहिए, हम पूरे रास्ते पे उतरेंगे. और उसके बावजूद भी अगर इसका इस जो गुनहगारों को अगर आप छोड़ते हैं या इन्हें नज़रअंदाज करते हैं तो महिलाएं जो है रास्ते पे उतर कर इनके साथ किस तरीके का भी और उन्हें कैसे सज़ा दिलाने का है, ये बिल्कुल हम आगे तक करते रहें. आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.